नमस्कार शेतकरी मित्रांनो मी शोम पवार मित्रांनो कुसुम सोलर पंप योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाईन फॉर्म भरला होता अशा शेतकऱ्यांना पेमेंट करण्यासाठी मेसेज आलेले आहेत आता तुम्ही पेमेंट हे मोबाईल ॲपच्या माध्यमातून करू शकता आता सर्वात महत्वाचं म्हणजे पेमेंट करण्यापूर्वी शेतकऱ्यांना जो सर्वे आहे तो सर्वे स्वतः जाऊन तुमच्या जागेवर जिथे सोलर पंप असवायचा आहे जिथं सिंचन स्त्रोत आहे तिथलं तुम्हाला सेल्फ सर्वे करावा लागणार आहे आणि त्यानंतरच तुम्ही पेमेंट करू शकता त्यासाठी ॲप्लिकेशन आलेलं आहे या व्हिडिओमध्ये आपण जे काही सेल्फ सर्वे आणि पेमेंट तुमच्या मोबाईलमधून कशा पद्धतीने करायचं हे पाहणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा चहावरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवनवी व्हिडिओज तुम्हाला भेटत राहतात तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूयात तर मित्रांनो ज्यांनी अगोदर फॉर्म भरला होता त्यांना अशा प्रकारचे मेसेज जाये जाले या मदे जे आहे ते प्राप्त झाले असतील यामध्ये तुम्हाला एक ॲप्लिकेशनची लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती क्लिक करून तुम्हाला हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल करायचं आहे मेडा बेनिफिशरी हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला सर्वे करून जे काही पेमेंट आहे सात दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला ही सर्व प्रोसेस करायची आहे आता हे ॲप्लिकेशन जर तुम्हाला भेटलं नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओच्या खाली या ॲपची लिंक दिलेली आहे त्यावरती क्लिक करून हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल करा आणि सात दिवसाच्या आतमध्ये आता सर्वे आणि पेमेंट कसं करायचं हे आपण पाहूयात तर तुम्हाला हे ॲप्लिकेशन मेडा बेनिफिशरी हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल करायचं आहे यामध्ये काही सूचना दिलेल्या आहेत या सर्व एकदा वाचून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर खाली तुम्हाला नेक्स्ट बटन दिसेल नेक्स्ट नेक्स्ट नेक्ट करायचं आहे नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला परमिशन द्यायची आहे लोकेशनची असेल किंवा अदर काही परमिशन विचारलं जाईल परमिशन द्यायची आहे आणि त्यानंतर जो काही पी एम यु यू, कुसुम योजनेमध्ये मोबाईल नंबर तुम्ही दिला होता तो मोबाईल नंबर टाकायचा आहे टर्म्स अँड कंडिशन ॲक्सेप्ट करून पुढे बान आहे म्हणजे त्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला ॲप्लिकेशन नंबर विचारेल फॉर्म भरताना जो काही एम केने सुरू होतो तो ॲप्लिकेशन आहे म्हणजे ॲप्लिकेशन नंबर आहे तुमच्या सुद्धा भेटेल म्हणजे जो आय डी आहे ॲप्लिकेशन नंबर आहे तो इथे तुम्हाला टाकायचा आहे आणि खाली तुम्हाला जो काही पासवर्ड मेढाकडून तुम्हाला भेटला होता तो पासवर्ड टाकायचा आहे आणि नेक्स्ट करायचा आहे नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा मोबाईल नंबर विचारेल मोबाईल नंबर इथे टाकायचा आहे आणि पुन्हा एकदा नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं आहे जसं तुम्ही नेक्स्ट कराल तर तुम्हाला इथे जो काही मोबाईल नंबर तुम्ही इथे टाकलेला आहे त्यावरती एक ओ टी पी पाठवण्यात येईल आणि तो ओ टी पी टाकून तुम्हाला पुन्हा एकदा नेक्स्ट करायचं आहे तर इथे पाहू शकता ओ टी पी सेंड झालेला आहे ओ टी पी सेंड झाल्यानंतर इथे ओ टी पी टाकण्यासाठी ऑप्शन येईल ओ टी पी टाकून पुढे नेक्स्ट करायचं आहे आता आपल्याला लॉग इन करायचं आहे लॉग इन करण्यासाठी जो काही मोबाईल नंबर आहे तो पुन्हा एकदा टाकायचा आहे आणि खाली आय हॅव डीड ॲक्सेप्ट अँड टर्म्स अँड कंडिशन या बटनावरती क्लिक करून नेक्स्ट करायचं आहे पुन्हा एकदा ओ टी पी येईल तो ओ टी पी तुम्हाला इथे टाकायचा आहे आणि व्हेरीफाय ओ टी पीवरती क्लिक करायचं आहे आता आपली इथे सगळी लॉग इनची जी प्रोसेस आहे ती कम्प्लीट होणार आहे आता इथं ओ टी पी टाकून व्हेरीफाय ओ टीवरती जसं तुम्ही क्लिक कराल तर इथे भरपूर ऑप्शन येतील पहिलं ऑप्शन आहे अर्ज तपशील या अर्ज तपशीलवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला खाली संरक्षणचं बटन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला पहिलं ऑप्शन आहे नेटवर्क उपलब्ध आहे का त्यावरती होय करायचं आहे आणि तुमच्या इथे कोणतं नेटवर्क उपलब्ध आहे ते नेटवर्क सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर तुम्हाला इतर योजनेचा फायदा झाला आहे का जर तुम्हाला इतर योजनेचा फायदा झाला आहे का नाही असेल तर होय करा अन्यथा नाही करा तरी तर नाही करायचं आहे त्यानंतर तुम्हाला सिंचन स्तोत्र विहीर आहे का जर तुम्हाला सिंचन स्तोत्र हे विहीर असेल तर तुम्ही होय करायचं आहे नसेल तर नाही करायचं आहे तर मी ते होय करतो तुमच्या नावावर वीज कनेक्शन आहे का तर इथं तुमच्या नावावरती वीज कनेक्शन आहे का तर इथे निवडं ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे नाही तरी ते आपण नाही होय नाही अशा पद्धतीने सिलेक्ट केलं आहे आता तुम्हाला तीन फोटो अपलोड करायचे आहेत अपलोड साईटचे फोटो म्हणजे ज्या ठिकाणी तुम्हाला सोलर पंप बसवायचा आहे त्या ठिकाणचेच फोटो अपलोड करायचे आहेत पहिला फोटो जो आहे तो म्हणजे सिंचन स्तोत्रासह लाभार्थ्याचा फोटो अपलोड करायचा आहे uh, म्हणजेच तुम्ही स्वतः तिथं थांबायचं आहे विहीर असेल बोर असेल किंवा अन्य काही असेल जे काही सिंचन स्त्रोत्र आहेत तिथे तुम्हाला उभं राहून फोटो अपलोड करायचा आहे त्यानंतर सिंचन स्तोत्र फोटो म्हणजे फक्त विहिरीचा किंवा फक्त बोरचा जो काही फोटो असेल तो तुम्हाला दुसऱ्या ऑप्शनमध्ये सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर तिसरा फोटो आहे जमीन फोटो आता ज्या ठिकाणी तुम्हाला सोलर बसवायचा आहे त्या ठिकाणचा जी जागा आहे त्या जागेचा फोटो फक्त टाकायचा आहे त्यानंतर स्वाक्षरी विचारेल म्हणजे सही तुम्हाला विचारेल तर जी काही सही असेल तुम्हाला या बॉक्समध्ये करायची आहे आणि सही करून जतन करा या ऑप्शनवरती क्लिक करायची सही डायरेक्टली तुम्ही हाताने सुद्धा इथे करू शकता जी काही शेतकऱ्याची सही असेल ती शेतकऱ्याची सही इथे घ्यायची आणि जतन करा ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे इथे आपले सगळी माहिती झालेली आहे ज्यामध्ये फोटोसुद्धा अपलोड केले प्रस्तुत करा म्हणजे सबमिट करायचं आहे सबमिट केल्यानंतर आपला हा सर्वे कंप्लीट झालेला आहे तुम्ही पाहू शकता डेटा यशस्वीरित्या दाखल केलेला आहे ठीक आहे वरती क्लिक करायचं आहे आता तुम्हाला स्वतःचे संरक्षण अपलोड करावरती क्लिक करायचं आहे आपला सर्वे झालेला आहे आता आपल्याला पैसे भराचा ऑप्शन येईल म्हणजे पेमेंट करायचं आहे पेमेंट कराय ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे पैसे भरा या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर जो काही मोबाईल नंबर तुमचा आहे त्यावरती एक ओ टी पी येईल तो ओ टी पी तुम्हाला इथे टाकायचा आहे आणि ओ टी पी व्हेरीफाय करून घ्यायचं आहे तरच तुम्ही इथे पेमेंट करू शकता लक्षात ठेवा सर्वे झाल्याशिवाय तुम्हाला पेमेंट करण्याचा ऑप्शन येणार नाही आता आपल्याला पेमेंट करायचं आहे आपला सर्वे झालेला आहे ओ टी पी आलेला आहे ओ टी पी सत्यापित करावरती क्लिक केलं आहे आता पाहू शकता आपण पेमेंटच्या पेजवरती इथे आलेलो आहोत आता पैसे भरा ऑप्शनवरती क्लिक जसं तुम्ही कराल तर इथे पाहू शकता आपल्याला पेमेंटच्या गेटवेवरती पेमेंटच्या पेजवरती घेऊन आलेलं आहे ज्यामध्ये तुम्हाला क्रेडिट कार, कार्ड डेबिट कार्ड इंटरनेट बँकिंग यू पी आय एन एफ टी आर टी जी से ऑप्शन देण्यात आलेले आहेत तुम्ही कशानेही पेमेंट करू शकता पेमेंट करण्यापूर्वी तुम्हाला एक शिपिंग इन्फॉर्मेशन म्हणजे सर्वात पहिल्यांदा शेतकऱ्याचं नाव रिसिपश शे, रिसिप्ट नेम म्हणजे शेतकऱ्याचं नाव इथे येणार आहे त्यानंतर रिसिप्ट नेमनंतर ॲड्रेस पिनकोड वगैरे मोबाईल नंबर टाकायचा आहे त्यानंतर क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड जे काही माहिती आहे ती टाकायची आहे आणि हे पेमेंट करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने सोप्या स्टेप आहेत या सर्व भरून तुम्हाला इथे पेमेंट करण्याचा ऑप्शन येईल पेमेंट झाल्यानंतर तुमचं पेमेंट झालेलं आहे अशा पद्धतीने दाखवेल तर अगोदर सर्वे करून घ्या सर्वे केल्यानंतरच तुम्हाला पेमेंटचं ऑप्शन येईल आणि ज्यांना हे मेसेज आलेले आहेत त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा म्हणजे त्यांना सर्वे कसा करायचा आणि पेमेंट कसं करायचं हे समजायचं आहे तर अशा पद्धतीने हा व्हिडिओ होता महत्त्वाचा व्हिडिओ आपल्या शेतकरी मित्रांना शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र